माझ्याकडे राउंड मॅग्नेट आहे, आता मी राउंड मॅग्नेट आता हे फॅब्रिक ऑफिस मध्ये ठेवलं, स्पेस टाइम स्पेस टाइम मध्ये ठेवलं, सन असं समजू. सन मुळे काय झालं, सन मुळे फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम मध्ये एक डायमेन्शन चेंज होतं, हे असं कर्वेचर तयार होतं, आपल्याला असं खालून दिसत नाही, पण स्पेस मुळे सनच्या मास मुळे काय होतं, हे स्पेस मध्ये एक कर्वेचर डायमेन्शन तयार होतं. बरोबर बरोबर. हा आणि त्याच्यानंतर काय होतं दाखव, एक्सप्लेन कर. माझ्याकडे मार्बल्स आहे, मी ते टाकते. आपण ह्याला प्लॅनेट समजू, बघा आणि जेवढा प्लॅनेट लांब असेल तेवढं ते स्लो फिरणार, जेवढं सनच्या जवळ असेल तेवढं ते फास्ट फिरणार. हा, कारण की फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम तिथे जास्त करोड असतो, बरोबर, कर्वेचर जास्त असतं ना, बरोबर. हा, म्हणून अर्थचा स्पीडपेक्षा, रिव्हॉल्विंग स्पीडपेक्षा मार्सचा स्पीड कमी असणार, कारण तो सनपासून लांब आहे ना, बरोबर ना. आणि मर्क्युरीचा मर्क्युरी क्लोज आहे ना, मग त्याचा स्पीड किती असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर. हे कशामुळे होतं, हा हे कोणी सांगितलं, अल्बर्ट आइन्स्टाईन. हा, अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलं, बरोबर. आणि मून आपल्या अर्थ बाजू अर्थच्या भोवतीनी फिरतो, बरोबर ना, तर ते पण काय होतं, तर अर्थच्या मासमुळे फॅब्रिक ऑफ स्पेस मध्ये आता बघा हे असं इकडून असं फिरतो प्लॅनेट, तर ना तो असं सनला प्लॅनेट ढकलत का नाही, किंवा सन प्लॅनेटला का ढकलत नाही, सर सांगतो. आता हे बघा, पोटेन्शियल एनर्जी नाही, पोटेन्शियल नाही, अँग्युलर मोमेंटम मुळे काय होतं, कोणते फोर्स काम करत असतात त्याच्यावर, अँग्युलर मोमेंटम मुळे सेंटर पासून बाहेर कोणतं, सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रीपेटल. हा, आणि दोन्ही बघा, मग आता सेंट्रीफ्युगल आतून बाहेर सनच, सेंट्रीफ्युगल असं आणि अर्थ सेंट्रीपेटल बाहेरून सर्कलच्या, हा सेंट्रीपेटल असं होत होत असं रोटेशन होत मास व्हायला. हा, आणि ते दोन्ही फोर्सेस इक्वल असल्यामुळे, फोर्स मध्ये इक्वल असल्यामुळे अर्थ सन पासून लांब जात नाही, किंवा सन वर येऊन पडत नाही, बरोबर, सनच्या जवळ जात, सनच्या जवळ जात नाही, बरोबर ना. आणि हे जर नसलं असतं ना, सगळे प्लॅनेट सनला चिटकून बसले असते. हा, पण ते का होत नाही, तर एका कॉन्स्टंट मोमेंट मध्ये ते अँग्युलर मोमेंट मध्ये जोरात फिरत असतात, गोल 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 रोटेट होतो, हे रिव्हॉल्व होतात ना सन भोवतीने. ते इथं का जवळ यायला लागल्यात, तर इथं फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर काम करायला लागले ना, पण स्पेस मध्ये, तर इथं फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर काम करायला लागले ना, पण स्पेस मध्ये होत नाही, एका कॉन्स्टंट स्पीडने ते फिरत असतात, त्यामुळे इथं सनच्या जवळ जात नाही. आता इथं मार्बल जवळ का चाललंय, याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स, हा मग एनर्जी लॉस झाला, बरोबर ना, त्या प्लॅनेट मध्ये एनर्जी लॉस झाल्यामुळे ते हळूहळू सनच्या जवळ जातं, पण स्पेस मध्ये तसं होतं का, स्पेस मध्ये त्या प्लॅनेटची एनर्जी लॉस होत नाही, ते कॉन्स्टंट स्पीडने एका सेम एनर्जीने फिरत असतं, बरोबर ना, बरोबर. इथं सन नाहीये, मग सगळे प्लॅनेट कसे फिरणार दाखवतो, एका स्ट्रेट लाईन मध्ये फिरणार ना जाणार, इथं सन नाहीये, मग सगळे प्लॅनेट कसे फिरणार दाखवतो, एका स्ट्रेट लाईन मध्ये फिरणार ना जाणार. आणि हे